आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वसामान्यांना परवडणारी औषधं म्हणजे जेनेरिक औषध. परमपूज्य राजीवजी महाराज सम्राज्ञी जेनेरिक मेडिसिन स्टोअर्सचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न. बऱ्याच अंशी सर्वसामान्य व गरीब लोक राहतात, त्यांना महागडी औषध घेणं परवडत नाही. त्यासाठी जेनेरिक औषध ही सर्वसामान्यांना परवडणारी औषधे असल्याचे प्रतिपादन परमपूज्य राजीवजी महाराज यांनी व्यक्त केले. निपाणी तालुक्यातील कुन्नूर येथील तावधारे कुटुंबियांच्या वतीने सुरू होत असलेल्या सम्राज्ञी स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोअर्सच्या उद्घाटन प्रसंगी आशीर्वचन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी परमपूज्य राजीवजी महाराज व मान्यवरांच्या हस्ते जेनेरिक मेडिसिनचे उद्घाटन करण्यात आलं. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले. डॉक्टर उत्तम पाटील, डॉक्टर सुहास पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष सुजाता सासमिले यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुका पंचायत सदस्य सुनीता कणंगले, तुझ्यात जीव रंगला टीव्ही स्टार अमोल नाईक, डॉक्टर नाईक, डॉक्टर सुहास पाटील, पंकज खडदे, अण्णासाहेब चौगुले, विद्यानंद वाघोजी, एम मेटेवले, महादेव तावदारे, सुरेखा तावदारे, अनगोंडा पाटील, सूरज तावदारे, राज्यश्री तावदारे, राहुल तावदारे, कविता तावदारे यांच्यासह तावदारे कुटुंब गावातील व परिसरातील सर्व डॉक्टर्स व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश पाटील तर आभार बबन पाटील यांनी मानले. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी भिरनाळे. इथे सौभाग्याची, अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे की इथे डॉक्टर्स लोक व्यासपीठावर आणि अन्यत्र सुद्धा पुढे भरपूर मात्रेत उपस्थित आहेत. आणि त्यावर राहुलला चिंतेची काहीच आवश्यकता नाही. डॉक्टर लोक जनरिक औषधच लिहून देणार आणि राहुलच दुकान व्यवस्थित रीतीने चालणार हा पूर्ण विश्वास आहे. कारण इथे भरपूर मात्रेमध्ये डॉक्टर्स उपस्थित आहेत. एवढ्या सगळ्यांनी जर लिहून आणि हे औषध तुम्ही आपल्या मनाने घेऊ नका. डॉक्टर्सनी दाखवूनच वापर करावा ही आमची योग्य सल्ला आहे. आणि आम्ही नेहमी बघतो आमच्याकडे न येता दुकानात खाईत बसतात. मी शेवटचा पोट दुखावलंय, रक्ताचे उलटे व्हावेले, मुळे ध्वनीच्या सांगात निराज पडावलंय, लगेच निराज पडावलंय. त्याचं कारण काय? ते औषध साईड इफेक्ट होत आहे. ते कोणतं औषध घ्यायचं का नाही त्याच्या बरोबरच साईड इफेक्ट होऊन होऊन पडाय वापरायला लागतात. त्यासाठी कोणतं औषध आपल्या मनात दुकानात घेऊन खाऊ नका. आणि तुम्ही डॉक्टरशी दाखवून औषध घेत राहा. आणि जैविक औषधचं औषध घेतला म्हणून काही वाईट नाही. तुम्ही डॉक्टर दाखवून चेक करून वरचेर घेत राहा. तुम्ही हे औषध लागू झालंय की तुम्हाला समजेल आणि समजून ते तुम्हाला योग्य वाटत. आता ही सम्राज्ञी स्वस्त औषधी आणि जनरिक मेडिसिन जी सुरू केले त्यासाठी मी पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हा जो काही कन्सेप्ट किंवा हा जो एक घेऊन आलेले खेड्यामध्ये त्याचं मी स्वागत करतो. कारण प्रॉब्लेम कसा आहे, आता हे जग हे सगळं खूप धावतजग आहे. सगळ्यांना फक्त फायदा, पैसा, फी ह्याच गोष्टींची सगळे त्याच्याच पाठी लागलेले असतात असं म्हणलं तर काही वावरणार नाही. पण ह्या स्वस्त औषध आणि जनरिक मध्ये काय की खूप माझ्या नसतं. कारण पहिला स्वस्त करूनच द्यायचं म्हटल्यानंतर कंपनी पहिल्यामध्ये तुम्हाला लिमिटेडच फायदा देते. थोडक्यात सांगायचं झालं तर एक 100 रुपयाचं औषध घ्यायचं तर बाकी इतर औषधांना एक 20% ते 25%. व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना त्याच्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, नातेवाईकांचा, तसेच समाजाचाही हातभार असतो. समाजातील प्रत्येक घटकानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्यामुळं आपण समाजाची काहीतरी देणी आहोत, समाजाचं आपल्या ऋण आहे ही भावना मनात ठेवून प्रत्येकानं समाज हित जोपासणारे उपक्रम राबवले पाहिजे. आणि त्यापैकीच तावदारी कुटुंबांनी घेतलेला एक उपक्रम म्हणजे सम्राज्ञी स्वस्त औषध दुकान सुरू करून त्यांनी एक समाज सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. 3 वर्षांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 550 ते 550 दुकानं चालू आहेत. कर्नाटकमध्ये जवळजवळ 60-65 दुकानं चालू आहेत. 25-30 दुकानं आता बुकिंग केलेली आहेत. जवळजवळ 20-25 लाख लोक या औषधी कंपनीचा लाभ घेत आहेत. जेनेरिक औषधं म्हणजे स्वस्त औषध म्हणजे हलकी औषध हा प्रथमत लोकांचा गैरसमज आहे. आज जगामध्ये सगळ्यात महासत्ता असलेला देश अमेरिका. अमेरिकेमध्ये ब्रँडेड औषधं अजिबात चालत नाहीत.
तिथं पूर्णपणे जेनेरिक औषधं चालवतात आणि अमेरिकेला